नमस्कार मित्रांनो, तर आज आपण हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांचे जन्मगावी असणाऱ्या त्यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहोत. त्यांच्या या जन्मगावाला भेट देण्यासाठी आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असणाऱ्या आयणी या गावी जावे लागते. शाळेच्या आवारातच अनंत कान्हेरे यांचे स्मृती मंदिर आहे. 7 जानेवारी 1892 रोजी अनंत कान्हेरे यांचा जन्म त्यांच्या मूळ गावी आयणी मेटे म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यात असणाऱ्या खेड या तालुक्याच्या आयणी मेटे या गावी झाला. पुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत क्रांतिकारक संघटनेचे अनंत कान्हेरे एक सदस्य होते. देशप्रेमाने भारावून जाऊन त्यांनी नाशिकचा तत्कालीन कलेक्टर जॅक्सन याचा वध केला. इंग्रजांचा भारतीयांवर होणारा जुलमी अत्याचार आणि पारतंत्र्याचा वीट आल्यामुळे या काही क्रांतिकारक मंडळींनी देशाच्या स्वतंत्रतेकडे पाऊल पुढे ठेवायला सुरुवात केली. त्यातीलच हा एक भीम पराक्रम म्हणजे अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा केलेला वध होय. नाशिक परिसरात होणाऱ्या जुलमी अत्याचाराच्या विरोधात सगळ्यांची परतफेड करावी या विचारातून कृष्णाजी कर्वे यांनी जॅक्सनचा वध करण्याची योजना आखायला सांगली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जी 20 पिस्तुले भारतात पाठवली होती त्यातले एक पिस्तूल कृष्णाजी कर्वे यांनी मिळवले. नाशिक मधील विजयानंद या नाट्यगृहाच्या एका प्रयोगाला हा जॅक्सन येणार होता. त्या दरवाजाजवळ अनंत कान्हेरे थांबले आणि गर्दीतून जॅक्सन येताच त्याच्यावर 5 गोळ्यांच्या फैऱ्या त्यांनी झाडल्या आणि येथेच जॅक्सनचा वध झाला. अनंत कान्हेरे, देशपांडे आणि कर्वे यांच्यावर या प्रकरणात खटला भरण्यात आला आणि 19 एप्रिल 1910 या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. अशा या थोर क्रांतिकारकास आपले विनम्र अभिवादन. कान्हेरे कुटुंबियाच्या वंशजांनी आज येथे थोरा मोठ्यांच्या रक्षा येथे जतन करून ठेवलेल्या आहेत. याला देखील आपण नक्कीच भेट द्यावी. मित्रांनो, क्रांतिकारक हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या या जन्मगावाला त्यांचा पूर्वापार वाडा आहे. त्या वाड्यास भेट देण्यासाठी आपल्याला परवानगी घेऊन आत जावे लागते. या पेशवाई काळातील वाड्याला आपण जरूर भेट द्यावी. आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.